नमस्कार टीचर्स लाईफ लॉंग लर्नर्स तर्फे मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. नुकतंच टीईटीचं टाईम टेबल डिक्लेअर झालं आणि 10 ऑक्टोबरला 2021ला ही परीक्षा होणार असं जाहीर झालं. आपण आता मनामध्ये ठामपणे कोरलं की मला आता अभ्यासाला लागायचं आहे आणि आपण अभ्यासाची तयारी करायला सुरुवात केली. तयारी करण्याआधी आपण आपलं ध्येय निश्चित केलं. हो, मला टीईटी उत्तीर्ण व्हायचं आहे. हो, मला चांगले गुण मिळवायचेत. पण मग काही प्रश्नांनी डोक्यामध्ये थैमान घालायला सुरुवात केलं. आणि प्रश्न कुठले होते पहा, कोणत्या पब्लिकेशनचं पुस्तक वापरावं जेणेकरून मला टीईटीमध्ये चांगले मार्क्स मिळतील. मग नुसताच अभ्यास करून चालेल का अभ्यासाव्यतिरिक्त मला अजून काही केलं पाहिजे. अजून तिसरा प्रश्न असा आहे, अभ्यास करताना मी कोणती स्ट्रॅटेजी वापरायला हवी. आता हे जे प्रश्न आहेत हे मला काही पहिल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आलेले प्रश्न आहेत आणि काही प्रश्न माझ्या स्टुडंट्सने विचारलेले प्रश्न आहेत. आता या प्रश्नांची उत्तरं पाहण्याआधी जर अद्यापही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. बेल बटनवरतीही क्लिक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आता पब्लिकेशनच्या बाबतीत सांगायचं झालं, बरीच पब्लिकेशन आहेत, के सागर आहे, विद्याभारती आहे, प्रगती आहे, वगैरे वगैरे वगैरे. आता जो आपण सिलॅबस पाहिलाय जो मी तुम्हाला mahaTET.in या पोर्टलवरती ज्या जो सिलॅबस दिलेला आहे तो सिलॅबस आपण पाहिला. हा सिलॅबस हा मोघम सिलॅबस दिलाय. त्या ठिकाणी कुठेही असं म्हटलं नाहीये की तुम्हाला पहिल्यांदा अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाचे प्रकार कोणते, अध्ययनाच्या विविध उपपत्ती, त्यापैकी ह्या तुम्हाला 3 उपपत्ती अभ्यासायच्यात, असं कुठेही दिलेलं नाही. त्या ठिकाणी मोघम सिलॅबस दिलाय आणि विविध पब्लिकेशन जी आहेत ती कोणतीही असो त्या विविध पब्लिकेशननी त्यांना जसं वाटेल की बाबा ह्याच्या अंतर्गत हे येऊ शकतं अशा रीतीने त्यांनी त्यांचा स्वतःचा सिलॅबस तयार केलेला आहे प्रत्येक सेक्शन अंतर्गत. मग ते लँग्वेज असो, ते सोशल सायन्स असो, ते गणित आणि विज्ञान असो, किंवा ते आपलं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असतो. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जेव्हा पब्लिकेशनचं बुक घ्यायला जाल तर कृपा करून दोन कुठलीही बुक्स घ्या, त्यातला पर्टिक्युलर एखादा सेक्शन काढा. मी तर म्हणेन बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रच काढा. त्या दोन्ही मध्ये तुम्ही तुलना करून पहा, तुम्हाला लक्षात येईल. मग याचा अर्थ काय, याचा अर्थ तुम्ही 100% पब्लिकेशनच्या बुक्सवरती डिपेंड राहू शकत नाही. सिम्पल गोष्ट आहे. मग तुम्ही म्हणाल मॅम पब्लिकेशनची बुक्स नाही वापरायची, मग अभ्यास कुठून करायचा. आता जर mahaTET.in पोर्टलवरती पण त्यांनी सांगितले की काय रेफर करा, तुम्ही डीएडला किंवा बीएडला असताना तुम्ही ज्या लर्निंग थिअरी शिकलेला आहात पूर्ण, म्हणजे सायकोलॉजी, म्हणजे बालमानसशास्त्र किंवा मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याविषयी तुम्ही जे ऑलरेडी काही शिकलेला आहात त्याची पुस्तकं, त्याची रेफरन्स बुक्स तुमच्याकडे असतील तर ती तुम्ही अभ्यासा. जर तुम्ही पेपर 1 देणार असाल तो 1 ते 5 साठीचा आहे, तो 1 च्या 5वीची जी पुस्तकं, पाठ्यपुस्तकं आहेत ती तुम्ही अभ्यासा. जर दुसरा पेपर देणार असाल तर 6वी ते 8वीची पुस्तकं तुम्ही अभ्यासा. पण जे लोक दुसरा पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी मी जरूर सांगेन, कसं असतं की पाया भक्कम झाल्याशिवाय वरती इमारत बांधता येत नाही. जेव्हा तुम्ही 6वी ते 8वीची पुस्तकं वाचता तर मी म्हणेन त्याच्या आधी सुद्धा 2 इयत्ता आधी, 3री 4थी 5वी 2 किंवा 3 इयत्ता आधी, 3री 4थी 5वी पासून सुरुवात करा. जर तुम्ही गणित, विज्ञान, भूगोल, हिस्ट्री ह्या विषयांची पुस्तकं वाचणार असाल तर, कारण तुमचा बेस पक्का झाला तर त्याच्यावरती तुमच्या ज्या नवीन कन्सेप्ट ऑलरेडी आपण हे शाळेमध्ये शिकलेलो आहोत पण आता खूप दिवस गेलेत या गोष्टी आठवत नाहीयेत, सो या गोष्टीचा अभ्यास करताना तुम्हाला अतिशय सोपं जाईल. तर ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. म्हणजे अभ्यास कुठून करायचा हे निश्चित झालं. मग आता प्रश्न असा आहे की नुसताच अभ्यास करून चालेल का. आता आपण एखादा हेड घेतला, तुम्ही एखादं लँग्वेज घेतलीत किंवा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा विषय तुम्ही, हा सेक्शन तुम्ही अभ्यासाला घेतलात, किती वेळ अभ्यास करालो. अभ्यास करत तुम्ही पानं वाचाल 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 आणि वाचता वाचता एक कंडिशन असेल की तुम्हाला असं वाटतं की मी वाचतीये,
पण माझ्या डोक्यामध्ये काहीच जात नाही, मला काहीच कळत नाहीये. याचं कारण जे ऑलरेडी आपण शिकलो, एक शिक्षक म्हणून आपण शिकलोय, जेव्हा एकच गोष्ट तुम्ही तीस 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 करत राहता तेव्हा तुम्ही बोर होता आणि तुम्ही जे करता ते प्रॉपर तुमच्या डोक्यामध्ये जात नाही. मग काय करायचं आता या ठिकाणी? आता कुठली कुठली स्ट्रॅटेजी कशी वापरायची हे आपण पाहणार आहोत. आता सर्वप्रथम मी दोन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे स्ट्रॅटेजी वन आणि स्ट्रॅटेजी टू. आता याच्या आधी मी एक स्वतःच्या बाबतीतलं एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छिते. जेव्हा मी MSc केलं, MSc करताना आम्ही दोघी जणी होतो जे कॉम्पिटिटर होतो. आता कॉम्पिटिटरमध्ये माझ्यासोबतची मुलगी होती, तिची लर्निंग स्ट्रॅटेजी वेगळी होती आणि माझी वेगळी होती. साहजिक आहे, कारण आपण प्रत्येक ठिकाणी इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे व्यक्तिभेद आपण पाहतो. प्रत्येकाची लर्निंग स्ट्रॅटेजी ही वेगळी असते. जी स्ट्रॅटेजी मला लागू पडेल ती तुम्हाला लागू पडेलच अशी नाही. तर प्रत्येकाने स्वतःची स्ट्रॅटेजी स्वतः ठरवा. कोणी काही सांगतंय म्हणून अजिबात काही करू नका. मग काय करायचं? पहिली स्ट्रॅटेजी, आता मी आमचं उदाहरण देते. आधी मी अभ्यास करताना सगळ्यात पहिल्यांदा मी सिलॅबसचा अभ्यास करायचे आणि प्रत्येक प्रत्येक सेक्शन म्हणजे जसं युनिट 1 2 3 4 असतं, प्रत्येक मी प्रत्येक म्हणजे 100% सिलॅबस मी कव्हर करायचे. म्हणजे माझ्या मी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचे. ही माझी स्ट्रॅटेजी होती. माझी जी मैत्रीण होती तिची स्ट्रॅटेजी अशी होती, ती करताना तिला जे सेक्शन आवडायचे ना त्या सेक्शन वरती ती जास्त फोकस करायची. ते जास्त बाकीचे सेक्शन्स ती वाचायची, पण जे तिला आवडायचे त्या सेक्शन वरती ती जास्त फोकस करायची आणि त्यानुसार ती स्वतःचा स्टडी करायची, अभ्यास करायची. आता फायनल आउटपुट दोघींनाही मिळालं. जे कॉलेजमध्ये जे रँक्स येतात आम्ही दोघी रँकमध्ये होतो. मग आता स्ट्रॅटेजी बघा, ही सेम स्ट्रॅटेजी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी 1 आणि 2 म्हणून सांगणार आहे. आता बऱ्याच जणांना आपण विचारतो तुला भाजी कुठली आवडते, काही जण पटकन सांगतात भरलं वांग, ज्यांना नॉनव्हेज आवडतं ते पटकन म्हणतील बटर चिकन. आता स्ट्रॅटेजी आपल्याला अशीच ठरवायची आहे, कारण काही जण आहेत ना, आता जसं की प्राथमिक स्तराला जे 1 ते 5 वी शिक्षक म्हणून जाणार आहेत, त्यांना सगळ्याच विषयांचा अभ्यास असतो, मग त्यांना सगळ्याच विषयांची आवड असते. पण आता जे 5 ते 8 वी जाणार आहेत, जे BEd झालेले आहेत, ते पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी आहेत, ते म्हणतील मला ना विज्ञान आवडतो, मला माझं पहिली मेथड माझी विज्ञान होती, मला विज्ञान आवडतो. एखादा म्हणेल मला गणित आवडतो, एखादा म्हणेल मला गणित आवडतो मला, पण मला इंग्लिशही खूप आवडतं, मला ग्रामर खूप आवडतं. पण जी तुमची आवड आहे, स्ट्रॅटेजी 1 मी काय ती सांगतेय, टोटल प्रत्येक पेपरमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 साठी जे 5 घटक आहेत, त्या घटकातले कोणतेही तुम्हाला आवडतील, ते 2 असतील 3 असतील, ते घटक पहिल्यांदा तुम्ही निवडा. ते सेक्शन पहिल्यांदा तुम्ही घटक नाही सॉरी सेक्शन तुम्हाला निवडायचे, ते सेक्शन तुम्ही निवडा. ते सेक्शन निवडून झाल्यानंतर त्याचा प्रॉपर प्लॅनिंग करा आणि अभ्यासाला लागा. आता याचा फायदा काय होणार आहे बघा. बाकीच्या सेक्शनचा अभ्यास करायचा, पण जास्त ज्याची तुम्हाला आवड आहे, ज्याच्यावर तुमची मास्टरी आहे, त्या सेक्शनचा अभ्यास तुम्ही आधी करायचा. आता स्ट्रॅटेजी 2 काय आहे? काही जणांना विचारलं तुला भाजी कुठली आवडते, मला सगळ्याच भाज्या आवडतात. तसंच आहे, मला सगळेच सब्जेक्ट आवडतात, मला सगळ्याच अभ्यास करायला आवडतो. मग या ठिकाणी तुम्ही सर्व विषयांचा अभ्यास करायचा आहे. आपल्याकडे आता आपण उद्यापासून पकडून चालू की उद्या 1 ऑगस्ट आहे, 10 ऑक्टोबरला एक्झाम आहे. ऑक्टोबरच्या पहिले आपण 9 दिवस सोडून देऊ, 2 महिने हातात आहेत असं पकडू. मग साधारणतः 5 सेक्शन्स आहेत, 5 सेक्शन प्रत्येक सेक्शनला साधारणतः 10 ते 12 दिवस तुम्हाला द्यायचे. मग या ठिकाणी तुम्ही एकच म्हणजे असं एक सेक्शन सुरू केला आणि तोच कंटिन्युएशन मध्ये घेतला, परत मोनोटोनी येईल. आता इथे सुद्धा तुम्हाला स्वतःची स्ट्रॅटेजी वापरायची. तुम्हाला काही जणांना असं वाटतं की एक हेड मी पूर्णपणे वाचतो, कारण मला लिंक लागते. पूर्णपणे एकावरती दुसऱ्या गोष्टी डिपेंड असतात आणि त्या गोष्टीचं अंडरस्टँडिंग, त्याचं आकलन अतिशय छानपणे होतं. तर तुम्ही ही एक गोष्ट म्हणजे ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. अदरवाइज आज मी याचा अभ्यास केलाय किंवा फर्स्ट हाफ मध्ये म्हणजे मॉर्निंगला किंवा दुपारी मी ह्याचा अभ्यास केलाय, एका सेक्शनचा अभ्यास केलाय, इव्हिनिंगला मी दुसरा सेक्शन घेणार आहे, दुसऱ्या दिवशी परत मी तिसरा सेक्शन घेणार आहे. तुम्ही सर्क्युलेशन मध्ये या गोष्टींचा अभ्यास करू शकता. परत तुम्ही म्हणाल की एखाद्याचा अभ्यास करताना परत मोनोटोनी येते, म्हणजे एकसंघता येते, तेच करून कंटाळा येतो. मग काय करायचं? आता यासाठी तुम्हाला मी सांगते, आता तुम्ही बघाल युट्यूबवरती TET वरती खूप सारे व्हिडिओज आहेत. आता हे व्हिडिओ काही ठिकाणी तुम्ही काही कन्सेप्ट आहे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, मग व्याकरण असेल
किंवा एखादी चाइल्ड सायकोलॉजी असेल, बाल म्हणजे बाल मानसशास्त्र शास्त्र असेल, किंवा पेडागॉगी म्हणजे अध्यापन शास्त्र असेल, तर त्याविषयीचे काही व्हिडिओ आहेत ते ऐकू शकता. किंवा तुम्ही ज्या काही काही क्वेश्चन्स आहेत म्हणजे MCQ ज्याला आपण बहुपर्यायी प्रश्न म्हणतो, त्याचा सराव करणारे काही व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. जेणेकरून तुम्हाला एकसंघता म्हणजे तेच तेच करून तुम्हाला जो बोरपणा येतोय तो तुम्हाला येणार नाही, आणि तुमचं जे स्वतःचं लर्निंग आहे, स्वतःचं अध्ययन आहे, ते अतिशय आनंददायी होईल. ही एक स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. आणि सगळ्यात शेवटी काय करायचं, मग शेवटचे आपण 10 दिवस किंवा 9 दिवस आपण राखून ठेवले, त्या ठिकाणी तुम्ही रिव्हिजन करू शकता. आणि रिव्हिजन झाल्यानंतर तुम्ही अगदी फ्रेशपणे एक्झामला सामोरे जाऊ शकता. आता या ठिकाणी ती तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही काही करणार आहात का आमच्यासाठी, तर ऑफकोर्स आपणही काही म्हणजे तुमच्यासाठी करायला मला खूप आवडेलच. आपणही म्हणजे टीचर्स लाईफ लॉंग लर्नर्स तर्फे तुमच्यासाठी काही व्हिडिओज मी बनवणार आहे, पण ह्या व्हिडिओज ह्याचा तुमच्या अभ्यासाचा सराव करण्यासाठी किंवा तुम्ही अभ्यास कितपत केला आहे चेक करण्यासाठी ते व्हिडिओज असणार आहेत. आणि अभ्यास एक लक्षात घ्या, कुठला व्हिडिओ बघून तुमचा अभ्यास होणार नाहीये, अभ्यास हा तुम्हाला स्वतः करायचा आहे. त्याच्यामुळे आता तयारीला लागा. जाता जाता परत एकदा, अद्यापही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, आणि जेणेकरून आपला जो हा TET चा सराव आपण जो करणार आहे हा तुम्हाला छानपैकी करता येईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.